नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पाहूयात आपण पुढील सुभाषित मागच्या सुभाषितातच आपण पाहिलं की दुःखात आणि सुखात असताना मानवाने कसे वागावे याचा उपदेश देणारं ते सुभाषित होतं त्याचप्रमाणे उपदेश असणारं हे सुभाषित प्रत्यहम प्रत्यवेक्षेत नरचरितमात्मान किन्नुमे पशुभीस्तुल्यम किन्नुमे रीती अन्वय बघा सुभाषिताचा नरह आत्मान चरितम प्रत्यहम प्रत्यवेक्षित किंन नु मे चरितम पशुभी तुल्यम कि मे चरितम सत्पुरुषही तुल्यम इति अन्वयामध्ये ज्या अव्ययाची गरज असते ते अव्यय घेतले जातात आणि जे जा शब्दांची गरज नसते ते शब्द मात्र घेतले जात नाही तर ज्याप्रमाणे इथे तुल्यम शब्द घेतला गेला आणि मे चरितम हे शब्द घेतले गेले ज्या शब्दांची गरज पडते ते अन्वयामध्ये कंसात घेतले जातात हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावे या सुभाषितामध्ये मानव शब्दाला शब्द आलेला आहे नरह नरह म्हणजे म पुरुष असा पण अर्थ आपण घेऊ शकतो पुरुषाने प्रत्यहम म्हणजे प्रत्येक दिवशी दररोज याचा अर्थ आपण दररोज घेऊ शकतो पुरुषाने दररोज स्वतःचे चरित्र आत्मानम चरित्रम म्हणजे स्वतःचे स्वतःचे चरित्र प्रत्यवेक्षेत निरीक्षण करावे पुरुषाने स्वतःचे चरित्र दररोज निरीक्षण करावे काय मे खर हे चरितम मध्ये संधी आहे किम? नु, नु म्हणजे खरोखरच खरोखर काय माझे चरित्र पशुभी तुल्यम पशूं समान आहे की मे काय माझे चरित्र सत्पुरुषही सज्जनांप्रमाणे सत आहे तृतीय विभक्तीचा शब्द आहे यामध्ये सह अव्ययाला अपेक्षित तृतीय विभक्ती असते त्याप्रमाणे याचा अर्थ घेतला जाणार आहे पशुभी आणि सत्पुरुषही हे दोन्ही शब्द विभक्तीचे पशु समान किंवा सत्पुरुषांत समान अशाप्रमाणे अर्थ होईल काय माझे चरित्र पशु, चरित्र पशु समान आहे का माझे चरित्र सज्जनांसमान समान आहे समान म्हणजे पशु कशी वागणूक करतात त्याप्रमाणे माझी वागणूक आहे का मी सज्जनांप्रमाणे वागणूक करतो आहे हे पुरुष आणि स्वतःचं निरीक्षण स्वत केलं पाहिजे आणि तेही दररोज केलं पाहिजे हा संदेश देणारं हे सुभाषित होतं या सुभाषितामध्ये विधिलिंग लकाराचं क्रियापद आहे प्रत्यवक्षेत निरीक्षण करावे म्हटलं मी त्याचा अर्थ तपासावे असं पण हो होतो निरीक्षण करणे आणि तपासणे एकच एकच अर्थ आहे त्यानंतर समास आहे या सुभाषितामध्ये प्रत्यहम प्रत्यहम अव्यय आलेला आहे म्हणून हा समास झाला अव्ययी भाव समास अव्यय असताना अव्ययी भाव समास होतो आणि उत्तर पदाची सप्तमी होते अहनी अहनी याप्रमाणे विग्रहामध्ये याची सप्तमी विभक्ती वित्वामध्ये झाली आहे या सुभाषितामध्ये तृतीय विभक्तीचे दोन शब्द होते पशुभी आणि सत्पुरुषही याप्रमाणे हे सुभाषी